साक्षरतेची आता गरज आहे की काय. पुण्याचं नेतृत्व केलेल्या शरद पवारांचा वाढदिवस मला असं वाटतं आठवड्यात झाला. त्यांना हे दिसायला हवं होतं, हे दिसणं गरजेचं होतं, पण मला असं वाटतंय की हे दिसलेलं नाही आणि दिसलं पाहिजे. तर तुम्ही लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी असता असं रोडवर तुम्ही एखाद्याचा संसार एखाद्याची आयुष्य एखाद्याचा म्हणजे मानाच्या ठिकाणाचा अपमान करणं हे योग्य नाही, हे सांस्कृतिक नाही. मित्र या बाबतीमध्ये मी नक्की दखल घेतलेली आहे. मी पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली महाराष्ट्रामध्ये. काही ठिकाणी झालेली आहे मला समजलं, परंतु मी माझ्या डोळ्यात एकच मी पहिली परिस्थिती पाहिली. आता मला दुसरं तुम्हाला सांगायचं आहे. अल्टिमेटम और अल्टिमेटम दिले चिल्ले आपल्याला अल्टिमेटम लागू होतात का? नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत आणि त्यामुळं आपली एक प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानानं लोक म्हणतील, काय लोक म्हणत असतील, अहो संप संप कायद्यात आहे बरोबर. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित संविधानामध्ये स्पष्टपणे आर्टिकल 19 मध्ये सांगितलंय. कोणत्या आर्टिकल मध्ये सांगितलंय? 19 मध्ये राईट टू एक्सप्रेशन. काय म्हणलंय? राईट टू एक्सप्रेशन. राईट टू एक्सप्रेशन म्हणजे माझ्या शेजाऱ्या माझा शेजारी आहे तो जर गुजरला असेल किंवा तो जर मृत्यू झाला असेल तर मी किती दिवस त्याच्या मुलाने किती दिवस ठेवावा दुखवटा त्याचा भाग, परंतु मी माझ्या मित्राचा माझ्या भावाचा दुखवटा किती दिवस ठेवावा हे सुप्रीम कोर्ट सुद्धा तय करू शकत नाही. करू शकते का? त्याच्यामुळं 49 मृत्यू आणि त्या शहादतीवर अजित पवार तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही नाही ठरवू शकणार माझा दुखवटा, तुम्ही नाही ठरवू शकणार माझे एक्सप्रेशन. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला कोणाच्या मेहरबानीची गरज नाही. त्यामुळं आमचा काय दुखवटा अजित पवार ठरवतील, शरद पवार ठरवतील. कोणत्या आर्टिकल खाली दुखवटा करण्याचा अधिकार आहे? कोणत्या आर्टिकल खाली? उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, हे आमचे कंडक्टर साहेब आहेत, हे सांगत आहेत संविधानाची भाषा. आतापर्यंत एकाही मंत्र्यांच्या तोंडून श्री मुखातून आम्ही ऐकलेलं नाही की संविधानाची परिभाषा संविधानाची व्याख्या. परंतु आमचे ड्रायव्हर साहेब आमचे कंडक्टर साहेब मात्र नक्की तुम्हाला संविधानाची भाषा शिकवत आहेत. आणि पुढे जाऊन आता तुम्हाला मला सांगायचे काय, तुम्ही विलिनीकरणाचा हा तुमचा हक्क आहे आणि ते तुम्हाला सांगतो डंक्या की छोटर आपण लढत आहोत आणि कोणी संविधानच वाचना त्या मंत्रालयामध्ये. अरे भारताच्या संविधानाचा आर्टिकल 12 वाचा, त्या 12 मध्ये स्पष्ट सांगून टाकलंय हे महामंडळ सुद्धा सरकार आहे. काय सांगितलंय? काय सांगितलंय? आर्टिकल 12 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय? ते म्हणतील स्पष्ट करा. तुम्ही म्हणायचं अँड अदर अथॉरिटीज म्हणजे काय आणि इतर मंडळे काय हे काय आहेत? सरकार. आणि इतर मंडळे हे काय आणि इतर मंडळे काय? हे साधी गोष्ट आहे, फक्त नोटिफाय करायची. यांना केंद्रातल्या मोदी सरकारांकडे पाठवायची गरज आहे का? फक्त नोटिफाय करायचे. आणि शरद पवारांच्या हट्टापाई आम्ही जय श्रीराम म्हणतो, हम हिंदुस्थानी म्हणतो, जय 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 भीम म्हणतो. त्यामुळं यांना कोणत्याच परिस्थितीमध्ये सहजपणे कष्टकऱ्यांना पूर्ण भाकर मिळू द्यायची. त्यामुळं मित्र लक्षात ठेवा, तुमचा लढा खूप छान चाललेला आहे आणि हा लढा एका चांगल्या म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे आपल्या मुकामपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अफवा येतील, एक ग्रुप तयार होईल. तुम्हाला सांगतो आज या पुण्याच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या माझी आई सावित्रीबाई फुल्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कर्मभूमीमध्ये मी तुम्हाला सांगून चाललो, एक वचन देऊन चाललो
तुम्ही किती ताकद देवायची ते ठेवा, पण माझ्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत मी विलीनीकरणाचा लढा लढणार. त्यापूर्वी सुद्धा मी सांगितलंय की विलीनीकरणाच्या संबंधाने कोणतंच सबस्टिट्यूट मला चालणार नाही. आणि आज माझा कष्टकरी महाराष्ट्रातला स्पष्टपणे सांगत आहे की विलीनीकरणा व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला फासावर चढ.